आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या भावांनी जुलै 2015 नंतरचा सर्वोच्च स्तर गाठलेला आहे. सौदी अरेबियाच्या युवराजानं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 11 इतर राजकुमार आणि बड्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेतलंय. याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या भावावरती झालाय. भारत ज्या देशांकडून कच्चं तेल आयात करतो त्या देशांच्या समूहाला ब्रँड क्रूड असं म्हणतात. ब्रँड क्रूडच्या एका बॅलरचा भाव 62.27 डॉलर्सवर जाऊन पोहोचलाय. त्यामुळं अर्थात घरगुती इंधनाच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींवर मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्कही लावण्यात येतं. सौदी अरेबियाचे राजपुत्र यांनी अनेक जणांवरती, त्यात राजघराण्यातले काही त्यांचे भाऊ देखील आहेत, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. आणि एकूणच जे राजपुत्र आहेत सौदी अरेबियाचे, ते अर्थव्यवस्था तेलावरती अवलंबून असण्याच्या बाबतीत तितकेसे समाधानी नाहीत. काही व्यापारी अटक केलेल्या लोकांमध्ये आहेत आणि या सगळ्या घडामोडींमुळे सौदी अरेबियातल्या या आपलं जे ब्रंट क्रूड आपण घेतो त्या क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी उसळी आली आहे.